हल्ली खांदेदुखीच्या विविध कारणांमध्ये खूप सामान्यपणे ऐकलं जाणारं कारण म्हणजे फ्रोझन शोल्डर. फ्रोझन शोल्डर म्हणजे काय? खांद्याच्या आजूबाजूला एक कॅप्सूल नावाचं एक आवरण असतं, ज्याची लवचिकता कमी झाल्यामुळे खांदेदुखीसोबत हळूहळू कमी होत जाणारी हालचाल म्हणजे फ्रोझन शोल्डर. फ्रोझन शोल्डर हे सामान्यपणे 40 ते 70 या वयोगटामध्ये पाहायला मिळतं. पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये याचं प्रमाण नक्कीच जास्त आहे. विशेषतः मधुमेह किंवा डायबेटीस असणाऱ्या रुग्णांमध्ये फ्रोझन शोल्डरचं प्रमाण हे सामान्य रुग्णांपेक्षा 5 पट अधिक असतं. खांद्यांची हालचाल काही कारणामुळे कमी झाली असेल, जसं की खांद्यांवरती किंवा हातावरती कुठली शस्त्रक्रिया झाली असेल, किंवा स्त्रियांमध्ये ब्रेस्टवरती सर्जरी झाली असेल, तर अशा केसेसनंतर खांद्यांची हालचाल कमी होते, ज्याला फ्रोझन शोल्डर असं म्हटलं जातं. फ्रोझन शोल्डरच्या ट्रीटमेंटमध्ये मुख्य उद्दिष्ट हे खांद्यांची हालचाल पूर्णपणे मिळवणं हे असतं. त्यामध्ये फिजिओथेरपीचा सगळ्यात महत्त्वाचा रोल आहे. वेदनाशामक औषधं आणि व्यवस्थित केलेली फिजिओथेरपीमुळे पूर्णपणे खांद्याची हालचाल परत मिळवता येते आणि खांदेदुखी कमी होते. अगदी काही प्रमाणामध्ये जेव्हा पेशंटला या फिजिओथेरपी किंवा वेदनाशामक औषधांचा उपयोग होत नाही, त्यावेळेला खांद्यामध्ये एखादं इंजेक्शन देणे किंवा खूपच हालचाल कमी झालेली असल्यास भुलेखाली सांधा फिरवणे, ज्याला मॅन्युप्युलेशन असं म्हटलं जातं, त्या प्रकारच्या उपायांचा उपयोग केला जातो. अतिशय दुर्मिळ केसेसमध्ये दुर्बिणीद्वारे ऑपरेशन करून ऑर्थोस्कोपिक कॅप्सुलर रिलीज नावाचं एक ऑपरेशन केलं जातं, जेणेकरून खांद्यांची हालचाल पूर्ववत होते आणि खांदेदुखी कमी होते.